ची बातमी शिवसेना अर्थात आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे त्याबद्दल, कारण वंचित सोबत शिवसेनेच्या युतीची औपचारिक घोषणा उद्या होईल असं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी म्हटलंय. ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज ही माहिती दिली. मनातून सगळं ठरलंय असंही सुभाष देसाई यांनी नमूद केलं. लवकरच ह्याची चांगली घोषणा होईल आता, कारण बरेच असं आहे, दोन मोठे पक्ष एकत्र येताना त्याच्यावर बरीच प्रक्रिया असते, चर्चा व्हाव्या लागतात, अनेक मुद्द्यांची गोष्ट आहे ती, त्यामुळे त्याच्यावर चर्चा करत ती झालेली आहे, मनातून सगळं ठरलेलं आहे. मला वाटतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे, आणि आपण बघत असाल जे आता महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यातून जेवढी ताकद वाढवता येईल महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी, सगळ्या समाजाने एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आता पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिवसेना आणि वंचितच्या आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आली तर त्यांचं स्वागतच आहे असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. शिवसेना आणि आमची युतीबद्दलची बोलणी झालेली आहेत, उद्धव ठाकरे यांनी घोषणा करावी असंही आमचं म्हणणं आहे, मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू असून एकत्रित घोषणा होईल असं उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यांना असं वाटतं की आपण असं राष्ट्रवादीने बरोबर घेतलं पाहिजे आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलंय की तुम्ही काँग्रेसलाही घेऊन घ्या, त्यांचंही आम्ही स्वागत करू, राष्ट्रवादीलाही घेऊन घ्या, त्यांचंही आम्ही स्वागत करू. त्या दिवशी त्यांचा निकाल होईल, म्हणजे बोलणीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ. त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी राहिलं. तिकडे